महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कोर टीम की बैठक नुकतीच संपन्न झाली। या बैठकी मध्ये प्रामुख्याने तीन विषयावर सखोल सविस्तर चर्चा करण्यात आली। भारतीय जनता पार्टीचा भविष्यातील कार्यक्रम निश्चित करण्यात आला। साधारणतः येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये विभाग निहाय व जिल्हा निहाय जबाबदारीचं वाटप करून 97,331 बूथ पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून या 97,331 बूथ पर्यंतचे बूथ प्रमुख पेज प्रमुख हे येणाऱ्या महिन्याभरात पूर्ण करावे या संदर्भात नियोजन करत महानगरपालिका नगर परिषद नवनिर्वाचित नगरपालिकेंचा अभ्यास वर्ग जिल्हा परिषदच्या संदर्भात निवडणुकीच्या तयारीच्या बाबतीतलं नियोजन असं निवडणुकीच्या बाबतीमध्ये या कोर टीम मध्ये चिंतन करत याचा एक प्लॅन तयार करण्यात आला। या सोबतच अधिवेशनाच्या तयारीच्या संदर्भात सर्वसामान्य व महाराष्ट्राच्या जनहिताचे विषय प्रकर्षाने सरकारपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सर्व संसदीय आयुधांचा योग्य उपयोग या अर्थसंकल्पात काँग्रेस राष्ट्रवादीचा शपथनामा व शिवसेनेचा वचननामा या दोन वर्षाच्या दोन्ही अर्थसंकल्पात यांचा शपथनामाही दिसला नाही आणि वचननाम्यामध्ये वचनही दिसलं नाही। 11 तारखेला सरकार जेव्हा अर्थसंकल्प मांडेल तेव्हा कमीत कमी जो वचननामा स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांचा फोटो छापून दिलेला आहे व काँग्रेस राष्ट्रवादीचा वचननामा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रमुख पानावर टाकून देण्यात आला आहे। यापैकी शेतकरी बेरोजगार व या राज्यातले एसटी कामगारांचे प्रश्न असतील, या राज्यामधले निराधारांचे प्रश्न असतील, या राज्यातल्या कर्जमुक्तीच्या संदर्भातली भूमिका असेल, वीज बिलाच्या संदर्भातली भूमिका असेल, या भूमिका या प्रतिबिंबित जर झाल्या नाही तर आक्रमकपणे या सरकारच्या खोटारडेपणाच्या विरुद्ध एल्गार करण्याचा शंखनाद करण्याचाही संकल्प करण्यात आला आहे। या अधिवेशनामध्ये विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा घडवून आणण्याचा आमचा संकल्प आहे। शेतकरी आहे, शेतमजूर आहे, दिव्यांग आहे, निराधार आहे, फुटपाथ धारक आहे, उद्योग क्षेत्रातले लोक आहे, महागडी वीज खरेदी करणारे वीज खरेदीदार ग्राहक आहेत, महिलांवर होणारे अत्याचार आहे आणि यासोबत एक महत्त्वाचा प्रश्न या अधिवेशनामध्ये पूर्ण शक्तीने मांडायचा आहे। 1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात असं पहिल्यांदा घडत आहे की रात अंधळे जसे असतात तसे सत्ता अंधळे लोक बॉम्ब स्फोटामधल्या आरोपीची ताडातल्या आरोपीची जमीन घेतल्यानंतर सुद्धा एकत्रित येऊन असं हे पहिल्यांदा घडत आहे। संविधानामधल्या तरतुदीचं उल्लंघन होत आहे। संजय राठोडांना एक न्याय व देश विघातक कृत्याच्या संदर्भामध्ये जर चौकशी असेल तर विशिष्ट धर्माचा आहे म्हणून सारंच्या सारं सरकार पाठीशी उभं राहत आहे हे 1 मे 1960 नंतर पहिल्यांदा घडत आहे। संजय राठोडला जो राजीनामाचा न्याय दिला गेला राजीनामा घेऊन या महाविकास आघाडीने हा सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही संवेदनशील आहोत पण ही संवेदना ज्या मुंबईमध्ये अरे ज्या मुंबईने या देशाला आपण आर्थिक महानगरी म्हणतो ज्या मुंबईने या देशाची अर्थव्यवस्था
ही गतीने पुढे जावी यासाठी नेहमी योगदान दिलं आहे. त्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या आरोपीची मालमत्ता ज्यांनी विकत घेतली त्यांच्या पाठीशी मात्र ज्या पद्धतीने सरकार उभं झालं, ज्या पद्धतीने महात्मा गांधीजीच्या स्टॅच्यूच्या समोर जाऊन महात्मा गांधीच्या विचाराचा अप्रत्यक्ष अवमान केला, या विरुद्ध या अधिवेशनामध्ये पूर्ण शक्तीने एकीकडे या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आतंकवाद कसा संपवला पाहिजे, दहशतवादी धर्मांध लोकांना कसा धडा शिकवला पाहिजे हा विचार दिला, आणि त्याच ठिकाणी दुर्दैवानी बॉम्बस्फोटातील आरोपीची जमीन घेतलेल्या एका मंत्र्याच्या पाठीशी सरकार उभा आहे, आणि या विरुद्ध सुद्धा आंदोलनामध्ये हा विषय प्रामुख्याने पुढे येणार आहे. यासोबत केंद्र सरकारच्या ज्या योजना राज्य सरकार त्या प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये कुठं कमी पडत आहे. पंतप्रधान आवास योजनेचे हप्ते दिले जात नाही आहे. केंद्र सरकार निधी उपलब्ध करून द्यायला तयार असताना सुद्धा या संदर्भामध्ये शोकांतिका आहे की अनेक योजना केंद्राच्या या राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या साऱ्या यंत्रणा या सुस्त झाल्या. मंत्री मस्त आहे, जनता त्रस्त आहे, आणि प्रशासन सुस्त आहे. अशा पद्धतीने या राज्याची जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरुद्ध सुद्धा प्रत्येक बूथ पर्यंत या योजना पोहोचाव्या या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे. सरकारने अजूनपर्यंत आंदोलन होऊच नये यासाठी आकड्यांचे निर्बंध टाकले. 200 वरती लोक एकत्र येऊ नये, पण सरकारने जर नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही आणि बॉम्बस्फोटातील आरोपीची जमीन घेतल्यानंतर सुद्धा सत्तेसाठी यांनी जर भूमिका योग्य पद्धतीने घेतली नाही तर दहशतवाद आतंकवाद या विरुद्ध महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करत या सरकारचा मूर्खा या सरकारचा नकार टराटर फाडण्याच्या दृष्टीने संघर्षाची भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यासाठी सविनय कायदेभंग करायची गरज पडली तर सविनय कायदेभंगही केला जाईल. जमीन खरेदी करताना भारतीय जनता पार्टीचे नेते नवाब मलिकांच्या घरी जाऊन दबाव टाकत होते की तुम्ही बॉम्बस्फोटातील ताड्यातील आरोपीची जमीन घ्या. अरे आतंकवाद दहशतवाद याला धर्म नाही, याला पक्ष नाही. कोणत्याही पक्षाशी संबंधित व्यक्ती इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याची चौकशी होत असेल तर मंत्रीपदाचा दबाव टाकून या चौकशीवर प्रभाव होऊ नये यासाठी हा राजीनामा आहे. अरे एक सोन्याची अंगठी सुद्धा चोरी केलेला चोर एका सराफाचं जर नाव सांगते 8-8 तास पोलीस बसतात, आणि इथं तुम्ही चौकशी करायचं नाही. याला काय सुडाचं राजकारण, याला दबावाचं राजकारण म्हणायचं. जमीन घेतलीच नाही असं तर तुम्ही म्हणत नाही. आता जमीन घेताना तुमचं इंटेन्शन काय, उद्दिष्ट काय, त्यानंतर झालेला बॉम्बस्फोट हा पैसा त्यासाठी वापरला गेला होता का या प्रश्नाची उत्तर याची योग्य चौकशी होईपर्यंत राजीनामा घेणं हे अयोग्य नाही. 1999 मुस्लिम धर्मीयांनी ताड्याच्या आरोपीची जमीनच घेतली नाही, मग त्यांचं नाव कसं जोडलं जाईल? तुम्ही ताडाच्या आरोपीची जमीन घेतली म्हणून जोडल्या जात आहे. मला वाटतं की त्या डिपार्टमेंटने काय कारवाई केली याची जाणीव वगैरे नाही, पण साधारणतः जेव्हा कोणती कारवाई होते तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की ती सूडबुद्धीने होत आहे. आता ती सूडबुद्धीने होत आहे की सत्य शोधण्यासाठी होत आहे, तर चौकशी अंती समजू शकेल. आता प्रत्येक गोष्टीला सूडबुद्धीने म्हणणं
एक नवीन परंपरा झाली. अशोक चव्हाणांची काँग्रेसने सीबीआय चौकशी सुरू केली, काय सुडबुद्धी होती का? सुरेश कलमाडींची चौकशी काँग्रेसच्या काळात सुरू झाली, ही सुडबुद्धी होती का? म्हणजे काँग्रेसनी काँग्रेसच्या नेत्याची चौकशी केली तर ती आदर्श बुद्धी. आणि भाजपच्या सरकारमध्ये ज्या ईडीला आपण ऍटोनॉमस म्हणतो याच्यावर सरकार प्रत्यक्ष काही नियंत्रण देऊ शकत नाही, ते सुडबुद्धी म्हणत असेल. एवढंच आपण म्हणू शकतो की देवानी यांना सद्बुद्धी द्यावी किंवा जनतेने निवडणुकीमध्ये झटका फटका देऊन सद्बुद्धी. बैठक हुई उस कोर टीम के बैठक में आने वाले चुनाव के बारे में चर्चा की गई, चिंतन किया गया और चिंतन के आधार पर आने वाले दो महीने का एक कार्यक्रम चुनाव के मद्देनजर रखते हुए बूथ और पेज प्रमुख नियुक्ति के बारे में 97,321 बूथ पर जाने का निर्णय हुआ. जिम्मेदारी का बंटवारा हुआ, प्रभारी की नियुक्ति हुई. उसके साथ ही इस अधिवेशन में चाहे किसान हो, कामगार हो, महिलाएं हो, बेरोजगार युवा हो, ये अर्थसंकल्पीय अधिवेशन में जो अन्याय है उसके खिलाफ शंखनाद करने का संकल्प किया गया और उसकी योजना बनाई गई. जो अर्थसंकल्प 11 मार्च को होने जा रहा है उस अर्थसंकल्प में जो बड़े बड़े वायदे किए गए शिवसेना के वचननामा में और कांग्रेस राष्ट्रवादी के शपथनामा में, दो साल में इनको अपने वादे के बारे में याद नहीं रहा है. वो चाहे बिजली के बारे में हो, कर्ज मुक्ति के बारे में हो, बेरोजगारों को भत्ता देने के बारे में हो, उनकी नौकरी की व्यवस्थाओं के बारे में हो, तय ये किया गया है कि इनको इनके वादे याद करवा देना है. जो मामला आज महाराष्ट्र के सामने बड़ा गंभीर है कि ताड़ा के आरोपी जो बॉम्ब स्फोट में पकड़े गए थे उनकी जमीन खरीदी के बारे में जिस मंत्री पे आरोप किया गया है और जिसकी इंक्वायरी शुरू है, एक तरफ शिवसेना के संजय राठौड़ जी को आपने त्याग पत्र देने के लिए बाध्य किया और दूसरी तरफ राष्ट्रवादी के होने की वजह से, नाम राष्ट्रवादी है मगर दूसरी ओर आतंकवाद बॉम्ब स्फोट के बारे में आज इस पार्टी को गंभीरता नहीं रही है. अगर वो निर्दोष है तो फिर से आप मंत्री बना सकते हैं, मगर हम नवाब मलिक जी का त्याग पत्र देने के बजाय सारी की सारी सरकार सत्ता के अधिकार, सत्ता की ऊर्जा को बॉम्ब स्फोट के ताड़ा के आरोपी से जिसने जमीन खरीदी है उनको बचाने में लगी हुई है. महाराष्ट्र के जो मूलभूत प्रश्न है, चांदा से बांदा तक, गढ़चिरोली से गढ़हिंग्लज तक, इस महाराष्ट्र की जनता की समस्याओं का समाधान करने की चेष्टा और चिंतन करने के बजाय पूरी की पूरी शक्ति, पूरी की पूरी मंत्रिमंडल की यंत्रणा ये बॉम्ब स्फोट के आरोपी की जमीन खरीदने वाले के व्यक्ति के साथ खड़ी हुई है. ये बड़ी गंभीर है और ऐसे से आतंकवादी दहशतवादियों को ऐसी बातों से निश्चित रूप से एक महाराष्ट्र की भूमि में फिर से ये घटनाओं के बारे में कोई डर जो मन में है वो निकल जाएगा. और ये डर निर्माण करने के लिए ऐसी घटनाओं की चौकसी के समय ऐसे नेता और ऐसे मंत्री के बारे में त्याग पत्र अगर सरकार नहीं लेती है तो इस अधिवेशन में गंभीरता से इस विषय को भारतीय जनता पार्टी निश्चित रूप से उठाएगी और अधिवेशन के साथ अगर आवश्यक है तो जनता के दरबार में भी जाएगा. संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी या अधिवेशनामध्ये विषय उचलून धरणार आहे. ज्या एसटी कामगारांनी 1963 पासून शिवसेनेच्या स्थापनेच्या अगोदर एसटीचे कामगार कामावर आहे आणि यासाठी जे तुम्ही आपल्या शपथनामेत टाकलंय, ज्यासाठी सन्माननीय शरद पवार साहेब, सन्माननीय अनिल परबांनी त्यांच्या अधिवेशनात जाऊन पूर्ण होशो हवास मध्ये जे आश्वासन दिली
पूर्ण केली पाहिजे असा आग्रह विधानसभेला मी करतो. हो, शिवसेनेचा कहना आहे की नवाब मलिक की गिरफ्तारी पहले की गई, अभी यशवंत सिंह जाधव के यहां समर टेस्ट की रेड की जा रही है, बदले के तहत राजनीति की जा रही है. देखो, मुझे यशवंत राव जाधव पे कोई रेड हुई इसका मुझे जानकारी नहीं, क्योंकि सवेरे से बैठक की तैयारी में था. अब इनकम टैक्स की रेड जो है ये कहीं पे भी नहीं, इनकम टैक्स की रेड होने के लिए कांग्रेस जब सरकार में थी तभी से कुछ नियम बनाए, अब वो नियम के तहत ही ये रेड होती है, ये मुझे जानकारी. नवाब मलिक के बारे में अब ये रेड क्यों हुई, उसमें से क्या निष्पन्न हुआ, रेड कब हुई, इसकी जानकारी मुझे नहीं है. मगर मैं ये समझता हूँ कि जिनका नाम आपने लिया ये कोई इतने बड़े नेता नहीं है कि उनपे रेड डाल के कोई राजनीतिक स्वार्थ किसी पार्टी को वो स्वार्थ मिल सकता है. इसलिए मुझे लगता है इसका उदातीकरण नहीं होना चाहिए, इसको एक प्रोसेस का भाग मानना चाहिए. जैसे पुलिस कही जाती है, कार्रवाई करती है, हर बात में राजनीति देखना ये एक सत्तांध होने वाले लोगों की एक नई आदत हुई. लेकिन बनता है शायद, हो सकता है, ठीक है, दवाई देकर फिर जवाब तो देना पड़ेगा. अब एसटी संदर्भात मुख्य न्यायाधीश ने सुनावणी दरम्यान सांगितलं आहे की आधी कॅबिनेट मध्ये निर्णय घेऊ द्या, कारण आर्थिक विषयाशी संलग्न आहे आणि पुढे 11 वाजता सुनावणी, ठीक आहे. प्रश्न कॅबिनेटच्या निर्णयाचा हा एक मान्य न्यायाधीश महोदयांनी सांगितलं जरी असला तरी प्रश्न एक आहेच ना, की तुम्ही तुमच्या शपथनाम्यामध्ये अतिशय स्पष्टपणे एसटी कामगारांसाठी काय करणार हे लिहिलं. बरं, समजा ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, पुन्हा एकदा तर तुम्ही पूर्ण हुशोहवास नाही. एसटी कामगारांच्या अधिवेशनामध्ये सांगितलं की एसटी कामगारांची दयनीय अवस्था आहे, आणि हे कोणी छोट्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं नाही आहे, हे कोणी बूथ प्रमुखांनी सांगितलं नाही आहे, हे शरद पवार साहेब जे 1999 पासून 2022 पर्यंत एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं आहे. जर राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं की त्यांचीच भूमिका विस्मरण होत असेल, विसरत असेल, तर तुम्ही त्या भूमिकेच्या संदर्भात मान्य न्यायाधीश महोदयांनी जे सांगितलं त्यावर निर्णय घ्या. मग तुम्ही भूमिका घेतली आहे ना की आम्ही त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्यांच्या प्रश्नाचा विचार करू, तेवढा विचार बाबा याच्या.